कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी। रोल तात्या टोपेंचा मला ऑफर झाला होता तेव्हा माझा आयुष्याची सुरुवात इतिहासाने झाली, कारण सर्जा शिवकालीन होता, त्यानंतर वासुदेव बळवंत फडके केला आणि मग मध्ये बरेच चित्रपट झाले, तेव्हा इतिहासाची एक जुनं नातंच आहे। आणि जेव्हा हा रोल एवढा चांगला मोठा 1857 बंडामध्ये या तात्या टोपेंनी जे काम केलेलं ते सगळ्यांनाच माहिती आहे, आणि राणीला त्यांनी बरीच मदतही केली आणि शिकवलंही, तेव्हा मी खूप म्हणजे मला आनंद झाला। आणि मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्या एकूण बोलण्यामध्ये, म्हणजे इंग्लिश पिक्चर आहे परंतु एक मराठी बाई अमेरिकेतून येऊन राणी लक्ष्मीबाईवर चित्रपट करते, आणि जेव्हा त्यांनी मला त्यांचा एक बेसिक रनडाऊन दिला चित्रपटाचा तेव्हा त्यांचा किती अभ्यास झालेला आहे हे बघून खूप जास्त आनंद झाला। आणि तिचा जो ज्या त्या बोलल्या की त्यांनी जे मेन त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आहेत त्यांना धरून हा चित्रपट बांधलेला आहे, ना की सगळं आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग, कारण त्यामुळे एंटरटेनमेंटही वाढलेलं आहे चित्रपटामध्ये। आणि खूप अभ्यास करून अभ्यासपूर्वक डिझाईन, म्हणजे विक्रमनी केलेले मेकअप्स, रियाजने केलेले कॉस्ट्युम्स, ज्वेलरी, एव्हरीथिंग इज परफेक्ट। भाषा ज्या पद्धतीने बोलली गेलेली आहे, इंग्लिश असो, हिंदी असो, मराठी असो, आणि तिथे कुठेही कॅरेक्टर्सना बांधून ठेवलं नव्हतं की इंग्लिशमध्येच बोलायला पाहिजे, कारण इंग्लिश चित्रपट आहे तर मराठी कॅरेक्टर आहे त्यांनी मराठी बोलावं, आणि ते बोलता बोलता ओघातून इंग्लिश येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे। सो हा जो फ्रीडम दिलेला होता एका ॲक्टरला, त्यामुळे मला त्यांच्या दिग्दर्शनाखालीही काम करायला खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं, आणि त्यांचा पूर्ण प्रत्येक गोष्टीवर त्यांचं शी वॉज व्हेरी फोकस्ड। सो ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स एवढ्या मोठ्या चित्रपटात, बाकी एवढे सगळे कलाकार आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली। लुकिंग फॉरवर्ड टू अ बिग हिट, आणि माझी खात्री आहे की स्वातीजींना याच्यातून जे त्यांना अपेक्षित आहे, जे राणीला अमेरिकेत नेऊन एक बाई हिंदुस्थानातली काहीतरी करून दाखवू शकते हा जो त्यांचा प्रयास आहे, आणि माझी खात्री आहे की सगळीकडे अराउंड द वर्ल्ड लोकांना ते नक्कीच पटवून देतील। थोडंसं पिक्चर मला बघण्याचा योग आला होता आणि इट इज लुकिंग फॅन्टॅस्टिक। थँक्यू व्हेरी मच स्वातीजी फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस लवली फिल्म, थँक्यू सो मच। मला सगळ्यात एक आनंद असा झाला की एक अशा बाई म्हणजे स्वातीजी ज्यांना प्रचंड मराठीचा आणि भारतीय असण्याचा अभिमान आहे, तुम्हाला आता त्यांच्या बोलण्यातनं कळलंच असेल, त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला अनुभव मिळाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवदासच्या नंतर, म्हणजे संजय भंसालीच्या नंतर मला जर असं कोणी सांगितलं असेल की ये रोल, म्हणजे हा रोल मला तुम्हीच करायला हवा आहे, तर त्या या रोल करता त्याने असं सांगितलं की मला हा तो रोल, हा जो रोल आहे हा तुम्ही करायला हवा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या, तुम्ही बोलताना तुम्हाला जाणवलं असेल, त्या स्ट्रिक्ट आहेत म्हणजे काही बाबतीत, सेटवरचं सांगतो तुम्हाला की त्या अत्यंत प्रेमळ आहेत पण तेवढ्या स्ट्रिक्ट आहेत। माझ्या एका सीनची गंमत सांगतो की सीन चालू होता आणि म्हणजे एक चांगला सीन माझा आणि लक्ष्मीबाईचा, आणि त्यांचे जे बरोबरचे एडीज वगैरे सगळे मोठे लोक आहेत, म्हणजे टेरी वगैरे जी मंडळी, या लोकांनी जेम्स बॉन्ड वगैरे आणि असे चिट्टी चिट्टी बँग बँग सारखे मोठे मोठे पिक्चर केलेली मंडळी, मोठा DOP, तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांची चर्चा चालू झाली, म्हटलं वी फील दिस इज ओके, तर त्यांना म्हणाला नाही मला असं नको आहे, मला असा पाहिजे असेल, आणि असा पाहिजे म्हणजे तो तसाच पाहिजे, आणि जे त्यांना पाहिजे ते त्याच्यातून ते काढून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्याच, मग तिकडे कोणाची गय नाही, म्हणजे त्यांच्या मुलीची नाही, हे स्वतः देविका मला वाटतं सांगेल। आणि त्यामुळे अत्यंत स्ट्रिक्ट आणि प्रेमळ असं दोन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळे, आणि त्याशिवाय प्रचंड डेप्थ, खूप टॅलेंट, हे सगळं तुम्हाला या चित्रपटामध्ये तुम्हाला जाणवेल पदोपदी बघताना। आणि हे मध्ये सुरुवातीला ते काय ज्वेलरी बिलरीच्या बाबतीत बोलताना त्या लोक म्हणजे बजेट बिजेटचं काहीतरी बोलल्या, पण हा प्रचंड लॅविश ह्यूज स्क्रीन आणि प्रचंड कॅनव्हास असलेला पिक्चर आहे हे तुम्हाला आधीच सांगतो मी, कारण मी बघितलं जेव्हा डबिंग करण्याचा जो लुक बघितला, अमेझिंग इट इज, म्हणजे मी पण काही हॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे, हा म्हणजे बऱ्याच चित्रपटांच्या वर आहे बऱ्याच बाबतीत, आणि सर्व दृष्टीने हा माझ्या मते एक परिपूर्ण चित्रपट ठरेल असं मला वाटतं।
And hats off to Swatiji. Thank you so much. I have been fortunate to be a part of the project. Thank you, Swatiji, for this wonderful journey and experience, Jodhpur, Jaipur and Morocco. मुझे याद है पहली मुलाकात स्वाति जी से हुई थी तो मैं बड़ा नर्वस था कि पता नहीं वो क्या पूछेंगी करने के लिए कुछ ऑडिशन देगी तो मेरी दाढ़ी बड़ी हुई थी एक और फिल्म के लिए तो उन्होंने सिर्फ देख के मुझे कहा कि प्लीज़ कीप द बियर्ड एंड दैट्स ऑल तो मुझे बड़ा रिलीफ हुआ कि अब सफ़र थोड़ा सा आसान हो जाएगा फिल्म में और जब स्क्रिप्ट मैंने पढ़ी जैसे अजिंक्या ने भी कहा काफ़ी रिसर्च करके हर चीज़ डायलेक्ट उसका जो एक डिटेलिंग थी कैरेक्टर्स की बहुत अच्छी तरह से स्क्रिप्ट में नज़र आई थी वो ट्रांसलेट हुआ जब हम शूटिंग पे गए और उनका जो पूरा ब्रिटिश क्रू था ब्रिटिश आयरिश स्कॉटिश क्रू वो बहुत प्रोफेशनल ऑन द टी दे वर राइट अप देयर विद जस्ट अबाउट एवरीथिंग स्केड्यूल्स एक्सेट्रा और धीरे धीरे स्वाति जी की पर्सनालिटी भी खुलती रही तो मुझे एक स्टेज के बाद लगा भी मैंने उनसे कहा भी कि मुझे अगर कोई प्रॉब्लम होगी तो मैं उनको बोल दूंगा भले रूम सर्विस में चाय ठंडी आ गई हो या पानी गर्म ना आया हो या एनी प्रॉब्लम I'm sure she would have the vision to go beyond as a director on a personal level and solve it. जो बहुत ज़रूरी होता है एक फिल्म में जब आप 100-150 लोगों के साथ काम करो आपका जो कैप्टन होता है वो थोड़ा सा हर चीज़ में अगर उसकी नज़र या दृष्टि हो तो लाइफ आसान हो जाती है एक्टर की खासकर ऐसे शूट्स पर द ओनली थिंग आई वॉन्ट टू अपोलोजाइज स्वाति जी इज़ आई विश आई हैड लर्न हॉर्स राइडिंग बेटर आई विश आई वॉज Better on the horse, and I hope you forgive me for that. It doesn't look that bad. I had extra work to do in post. I wish you hadn't said that right now. Damn, I'm exposed. वो उनके घोड़े के पीछे एक आदमी उन घोड़े का पाँव पकड़ा था मोरक्को में, तो मुझे बहुत काम करना पड़ा. वो आप लोग नहीं देखोगे, I'm sure. नहीं, आपको देखने नहीं मिलेगा. वो detailing में जाके उन्होंने देखा इसलिए. और लुक भी मेरा अच्छा है दादा ने दाढ़ी वाड़ी अच्छी शेप करके एक नया सा आई थिंक थोड़ा सा लुक दिया ही वाज प्रीटी गुड ऑन द हॉर्स आल्सो मैं ऐसे ही जोक कर रही हूँ क्योंकि द ओनली अदर थिंग इज मैं शूट के पहले बोला यू आर लुकिंग सो स्केर्ड ना तो गौस खान है ग्वालियर पे जा रहा है आक्रमण करने को तो यू कैन बी स्केर्ड ऑफ द हॉर्स तो थोड़ा देखो पूरा इन्होंने मेरा चिट्टा खोल दिया बचा के रखा था मैंने Anyway, और शूटिंग के दौरान भी अच्छा हुआ अजिंक्या दीपल हम लोग काफ़ी दोस्ती हो गई है एंड यू नो वी स्पेंट अ लॉट ऑफ टाइम इवन इंटरैक्टिंग एंड गेटिंग टू नो ईच अदर्स लाइव्स विद ऑल द अदर एक्टर्स एंड एक्ट्रेसेस आल्सो सो ऑल इन ऑल इट्स बीन अ वेरी इवेंटफुल फ्रूटफुल जर्नी एंड आई एम वेरी हैप्पी दैट दिस फिल्म एक एज एम्बेसडर्स ऑफ इंडिया बिकॉज द स्टोरी इंडिया की एक कल्चर और एक प्रांत को बताती है इतिहास का जो बहुत ज़रूरी है वेस्ट देखे और ऑथेंटिक तरीके से देखे शायद So thank you very much. Actually, ज्या पाच मुली आहेत कॅव्हलरी गर्ल्स त्यामधली मी एक आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मंदर जी राणीची खूप जवळची मैत्रीण आहे आणि मला हे करताना खूप चॅलेंजिंग वाटलं कारण जसं राणी किंवा बाकीचे कॅरेक्टर आहेत तसं माझं कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग वाटलं यासाठी कारण हे कधीही यापूर्वी ऐकलेलं नाही आहे किंवा हे कॅरेक्टर रिअलमध्ये कसं होतं हे कुणालाही आजपर्यंत तिचा रिअल फोटो बघायला मिळालेला नव्हता त्यामुळे थोडंसं मला ते चॅलेंजिंग वाटलं आणि बऱ्यापैकी चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे दॅट्स इट थँक्यू आभार मानायचे तर मला स्वातीजींच्या आईचे मानायला लागतील याचं कारण असं आहे की माझं कास्टिंग त्यांनी केलं आहे आई थँक्यू व्हेरी मच थँक्यू आणि त्याची त्याचीसुद्धा गंमत अशी आहे की यांच्या आई आणि माझी आई या दोघीजणी मैत्रिणी होत्या आणि इट देर इज अ हिस्ट्री टू आवर फ्रेंडशिप ऑल्सो मी एक खूप छान फिल्म बघितली होती मॅन हू न्यू इन्फिनिटी आणि म्हटलं काय सुंदर फिल्म झाली आहे त्या त्याच्या बायकोचा जो रोल केला होता काय गोड मुलगी होती साऊथ इंडियनच दिसते आणि आय वॉज लाईक स्मिटन ॲक्च्युली आणि बघितलं आणि म्हटलं नामावलीत नाव बघितलंच पाहिजे तर बघितलं देविका भिसे भिसे मराठी अरे वा मग थोडीशी उत्कंठा वाढली आणि पूर्ण लिस्ट वाचताना आणखीन एक नाव आलं प्रॉडक्शन हेड स्वाती भिसे आणि आय वॉज टोटली थ्रोन म्हणजे आपली माणसं मराठी माणसं तिथे पोहोचली आहेत याचा मला अभिमान वाटला एका आठवड्याने मला यांचा फोन आला रादर जुडी कॉल्ड मी अँड वुड लाईक टू
meet you, our ma'am would like to meet you. He said, yes, so, Swati Bhise would like to. आणि मला म्हणजे माझ्या पायाखालची जमीन सरकली ॲक्च्युली. म्हटलं स्वाती भिसे द लेडी हू वॉज द प्रोडक्शन हेड ऑफ ऑफ मॅन हू न्यू इन्फिनिटी. आय वॉज मी खरंच थरथरत होतो ॲक्च्युली. त्या म्हणाल्या की त्यांनी मला सांगितलं की माझं कास्टिंग ॲक्च्युली आईंनी केलं आहे आणि माझ्या आई आणि तुमची आई मैत्रिणी होत्या. तर खूप बरं वाटलं. आणि नंतर त्यांनी मोरपंताबद्दल सांगायला सुरुवात केली आणि जसं सगळ्यांनी सांगितलं आहे इतक्या बारीक बारीक गोष्टींवर अभ्यास आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींवर. म्हणजे क्रमशः तर आहेच की मोरपंत कुठले होते, त्यांना कोणत्या वयाचे असताना त्यांना मनू झाली, मग मनूला कसं त्यांनी वाढवलं हे फिल्ममध्ये नाही आहे, पण ते बॅकस्टोरी म्हणून एक कॅरेक्टर मी जे प्ले करणार आहे ते गरजेचं आहे मला ॲज अन ॲक्टर. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी बारीक बारीक गोष्टी सजेस्ट करत गेल्या. नाही मला ही इमोशन नको आहे, मला रागवलेलं नको आहे, मला प्रेमळच बाप हवा आहे, मला तुम्ही जे लहान मुलाबरोबर लहान मुलीबरोबर आपला एक जो सीन होता फारच गोड सीन होता. आणि जिकडे मी तरुण आहे आणि मनू लहान आहे, राणी लक्ष्मीबाई लहान आहे, आणि एका तो इतका सजेस्टिव्ह असा सीन होता की लाकडाच्या घोड्यावर जो असतो असा रॉकिंग घोडा जो असतो त्याच्यावरती मनू खेळते आहे आणि तिच्या मागे जाऊन मी बसतो ए करून. आणि तीच त्यानंतर म्हणायला मी तुला का बसवलं कळलं का मागे, म्हटलं नाही कारण पुढे मला हे दाखवायचं आहे की तिच्या मुलाला घेऊन कशी पळाली खऱ्या घोड्यावर. म्हटलं ओ माय गॉड. म्हणजे व्हिज्युअली सुद्धा त्यांनी तो तेवढा विचार पुढचा करून ठेवला होता आधीच. राणीला जो एक पॉईज एक डिग्निटी जी लागते ती उभी करण्याकरता देविकाला इकडे तिकडे बघायची गरज नव्हती, साक्षात हां स्वाती भिसे समोर उभ्या होत्या. आणि त्यांनी ज्या तऱ्हेने ते युनिट असं सांभाळलं आहे ना, माय गॉड इट इज अमेझिंग खरंच. म्हणजे ट्रूली हॅट्स ऑफ टू यू, हॅट्स ऑफ टू यू. आधी तर स्वातीताईंचं फार फार मनापासून आभार मानतो कारण मला इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये छोटं का होईना पण फार इम्पॉर्टंट कॅरेक्टर दिलं आणि खूप विश्वास दाखवला. तिकडे गेल्यानंतर मला असं जाणवलं की मी माझ्या घरीच शूट करतो आहे, माझ्या घरचं प्रोडक्शन आहे आणि काहीच कसलाच प्रॉब्लेम नव्हता. शी इज सो स्वीट हार्ट, शी इज सच अ क्यूट वुमन. मला फारच म्हणजे असं मुलासारखं असं जाणवलं की अरे आपण फार छान ठिकाणी काम करतो आहे. अँड इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच स्वागत. थँक्यू. आदि शक्ती तुळजाभवानी. मी का म्हणतो आहे याचं कारण आपण म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्ती असते. एक एवढं मोठं इंटरनॅशनल युनिट सांभाळायला ती शक्ती लागते आणि ती त्यांच्यात आहे असं मला जाणवलं या चित्रपटात. मला असं वाटतं हा चित्रपट एका स्त्रीने दिग्दर्शित करणं अत्यंत महत्त्वाचं होतं कारण स्त्री कशी विचार करते हे त्या जास्ती जस्टिफाय करू शकलेल्या आहेत त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या वेस्टर्न जे काही संस्कृती आहे त्याच्यातलं चुकीचे जे आहे त्याच्याविषयीची त्यांच्या मनातली एक आग. मी साधारणतः 200 वर चित्रपट केलेत आणि सगळ्या महान दिग्दर्शकांबरोबर मी काम केलेलं आहे. स्वाती भिसे मिसेस स्वाती भिसेंनी ही हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. स्क्रिप्ट अतिशय सुंदर पण आम्हाला शूटिंग करताना अजिबात कुठे वाटलं नाही की त्या नवीन आहेत किंवा पहिला. याचं कारण त्या कलाकार आहेत, त्या नृत्य विशारद आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा एक स्वतःचा दृष्टिकोन आहे, कलात्मक दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे स्त्रियांच्या हेअर स्टाईल्सपासून ते स्त्रियांचे गंध, पुरुषांची गंध, पुरुषांच्या रेफरन्स वाईज ज्या पद्धतीने त्यांनी कॉस्ट्युममध्ये काम केलेलं आहे साड्यांच्या विषयी त्याच पद्धतीने त्यांनी पुरुषांच्या
दागिने पुरुषांचे कपडे या सगळ्यांबरोबर म्हणजे मला आश्चर्य वाटते कारण मी बाबासाहेब पुरंदरे जाणता राजापासून संगीत नाटकं आणि ऐतिहासिक नाटकंही केलेली आहेत त्याच्यामुळे यांचं नॉलेज काय आहे आणि किती अभ्यास केला आहे ते मला त्यामुळे आमची वेबलेंथ अतिशय सुरेख जमली. मी पहिला माणूस होतो ज्याला बोलवून त्यांनी फर्स्ट मीटिंग केली की मला तुम्ही पाहिजेत बाकीचं मी बघते काय करायचं. आमचे सगळे कलाकार या फिल्मचं वैशिष्ट्य असं आहे की या चित्रपटात जो ज्या जातीचा धर्माचा माणूस आहे तो तसा कास्ट केले गेलेला आहे त्याप्रमाणे मला मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची आणि मला एक प्लॅटफॉर्म दिला.